नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या परिसर अभ्यास भाग 2 या पाठ्यपुस्तकामधील 14वा पाठ गड आला पण सिंह गेला बघणार आहोत। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझा चॅनल नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया 14वा पाठ गड आला पण सिंह गेला। माँसाहेबांची इच्छा। शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते। कोंडाणा हा त्यातलाच एक किल्ला। एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंडाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे। पुण्याजवळील कोंडाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवराय सुद्धा तळमळत होते। कोंडाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात चलत होती। शिवरायांनी कोंडाणा घ्यायचा बेत केला, पण कोंडाणा जिंकणे अतिशय अवघड होते। शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडावे कोणाला? कोंडाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती। तानाजी मालुसरे। तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता। कोकणात महाड जवळ उमरठे गाव आहे, तिथला तो राहणारा। शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती। शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार। मोठा हिंमतवान गडी, तो अंगाने धिप्पाड होता, ताकदीने भारी होता, बुद्धीने चलाक होता। शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती। आधी लग्न कोंडाण्याचे। तानाजी मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता। त्याचा एकुलता एक मुलगा रायबा। तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती। लग्न 4 दिवसांवर येऊन ठेपले होते। तानाजीला वाटले, महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवा। तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला। शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले। शिवराय म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या, आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत। शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार? मग आम्ही कशाला? ते काही नाही, आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे। कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार, मला आशीर्वाद द्या। तानाजीचा बेत। तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला। कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभान हा रजपूत किल्लेदार होता। तो मोठा कडक होता। गडाला 2 दरवाजे होते। दोन्ही ठिकाणी उदयभानाने पक्का बंदोबस्त ठेवला होता। तेव्हा गडावर जायचे कसे? तानाजीने गडाभोवती टेहरणी केली। पश्चिमेला उंचच उंच कडा होता, त्या बाजूला पहारा नव्हता। तानाजीने कडा चढून जायचा बेत केला। तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ, मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो। गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो, मग या तुम्ही आत, घुसा एकदम दोवा उरू शत्रूचा, चला। सूर्याजी आणि तानाजी दोघे 2 वाटांनी निघाले। कड्यावरून गडावर। रात्रीची वेळ होती। तानाजी व त्याचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोखात उभे होते। रात किडे किरकिरत होते। तानाजीचे 5-6 तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले। कडा केवढा उंच, पण ते कपारीस धरून कोठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले। वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले। मग काय, तानाजी आणि त्याचे मावळे दोरावरून फराभर वानरासारखे कडा चढून गडावर गेले। तानाजीचा पराक्रम। इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले। लढाईला सुरुवात झाली। उदयभानाला खबर लागली, नगारा वाजला,
उदयभानचे सैन्य बावळ्यांवर चाल करून आले. हदगाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सफा सप वार होऊ लागले. ढाली खणाणू लागल्या. मशालींचा नाच सुरू झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभानाने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरू झाली. दोघेही शूरवीर. कोणी अटेना. इतक्यात तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला. शिल्यावर वार झेलत तो लढू लागला. शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले. गड आला पण सिंह गेला. तानाजी पडला. हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी व त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोहोचले. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले. पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे, तुम्ही असे भागूबाई सारखे काय पळता? मागे फिरा, मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मारा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. मावळे माघारी फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला. पण गड सर करताना तानाजी सारखा शूर मोहरा धारातीर्थी पडला. जिजामातेस व शिवरायास ही बातमी कळली. त्यांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. ही घटना 1670 मध्ये घडली. पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले.